आता पाहूया एसटी महामंडळाच्या बस थांब्यावर उभ्या राहत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा प्रकार. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे चालक निमगाव जाळी येथील बस थांबा हा अधिकृत बस थांबा असूनही बस थांबवत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोल्हार घोटी या हायवेवर असलेल्या बस थांब्यावरून नाशिक पंढरपूर पुणे मनमाड औरंगाबाद अहमदनगर शिर्डी लोणी बाबळेश्वर कोल्हार अकोले या ठिकाणाकडे जाणाऱ्या बस सतत धावत असतात, मात्र या ठिकाणी बस काही थांबत नाही. या सर्व प्रकारामुळे प्रवाशी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. अहो या स्टँडवर आम्ही लिमगा जाळीच्या 8 वाजल्यापासून बसले. मग आमच्या सारख्या जर अडचण असेल काय करायचं, स्टॉप जर गाड्यांना नाही म्हणले तुम्ही बसलं थांबवलं बसल्या वर हात करतो तरी बस थांबत नाही. थांबल्यानंतर काय उत्तर दिलं? हा ते म्हणतात आम्ही थांबणार नाही, स्टॉप नाही, काय करायचं आम्ही. आतापर्यंत किती बसला? बरेच जवळ 7-8 बस गेल्यात. एकही थांबली नाही. कशा करताय सरकारी गाड्या? किती वेळ झाला बस? 8 वाजल्यापासून स्टँडवर आहेत आम्ही. या निमगाव जाळीच्या आम्ही निमगाव जाळीच्या स्टँडवर 8 वाजेपासून बसलो आहे. ज्या एक्सप्रेस गाड्या त्यांना थांबलं ठीक आहे, परंतु जे मधले स्टाफ घ्यायला ते लोक आहेत, कंडक्टर ड्रायव्हर या गाड्या थांबवत नाहीत. या प्रवाशांनी कसं काय जायचं, प्रवास कसं करायचा? हा तुम्ही ऑफिस लोकांनी जर कारवाई जर नाही केली लोक प्रवाशांनी कसं वागायचं? तुम्ही सकाळी किती वाजल्यापासून बस? 8 वाजेपासून बसले आम्ही. ते मग एक काही बस थांबली? बस थांबलीच नाही. या बस थांब्यावरून लोणी महाविद्यालय दवाखान्यामध्ये जाणाऱ्या महिला मुले तसेच वयोवृद्ध तासन तास बस थांबण्याची वाट पाहताना दिसत आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी परिसरातून होत आहे. प्रतिनिधी गणेश खेमनेर, ओएस न्यूज, संगमनेर.